महाविकास आघाडीला आज धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी कामगार पक्ष आज महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आघाडीतून बाहेर पडून शेकापाच 8 जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून मशाल हाती दिली आहे. दीपक साळुंखे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी साळुंखे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष नाराज झाला आहे. महाविकास आघाडीने आम्हाला सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आम्ही वेगळा विचार करणार असे शेतकरी कामगार पक्षाच्या एका युवा नेत्याने म्हटले होते. आम्ही प्रागतिक विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणूक लढवू असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला न सुटल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितले होते. महाआघाडीला धक्का, शेकाप 8 जागांवर स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार.